मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। माझं नाव अतुल मुरलीधर भोसेकर आणि नाशिक मध्ये मी गेल्या 25 वर्षापासून राहतोय। माझा व्यवसाय सांभाळून मला इतिहासाची आणि लेणी पाहण्याची आवड आहे आणि हा सगळा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। नाशिकचं खरं वैभव नाशिकची ही जी त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे त्याच्यामध्ये दडलेला आहे। म्हणजे नाशिकचा लिखित इतिहास आपल्याला सर्वप्रथम या लेणीच्या शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो। मुळातच ह्या लेणीचं नाव त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे। पूर्वी ह्याला म्हणजे फूट प्राचीन काळी ह्या लेणीला पुंडरू लेणी म्हणायचे। त्याचं कारण असं आहे, पुंडरू ह्या शब्दाचा पाली भाषेत ही पाली भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे पिवळी वस्त्र। ह्या लेणीमध्ये जे बौद्ध भिक्खू राहायचे ते चिवर धारण करणारे असते आणि हा चिवर पिवळ्या रंगाचं होतं। त्यामुळे इथं नाशिकच्या गावामध्ये जी राहणारी लोकं होती ती नेहमी म्हणायचं की ह्या डोंगरावर पुंडरू लोक राहत आहेत, म्हणजे पुंडरू वस्त्र धारण करणारी लोक। आणि नकळतपणे या लेणीला पुंडरू लेणी म्हणण्यात आलं। या पुंडरू लेण्याचं पुढे पंडू लेणं झालं, जे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागानं मान्य केलेलं आहे। आणि ह्या पुंडू लेणीचं नंतर पांडव लेणी करण्यात आलं आणि ज्यावेळेस याला पांडव लेणी केलं मग या लेणीच्या भोवती तशी आख्यायिका गिरवण्यात आली आणि ती आख्यायिका म्हणजे पांडव इथं येऊन राहिले आणि भीमानं एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये ही लेणी कोरून दिली। आता हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नाशिकमधल्या एका वसंत व्याख्यानमालेमध्ये नाशिकचा प्राचीन इतिहास यावर मी व्याख्यान दिलं होतं आणि त्यावेळेस मी जाहीर आवाहन केलं होतं लोकांना, तिथल्या श्रोत्यांना, की जर ही लेणी पांडव लेणी असेल तर याचा अर्थ असा होतो की पांडवांनी ही लेणी कोरली आहे। जो मला इतिहास माहितीये, जो मला ही कथा माहितीये, या कथेनुसार पांडवांचा गुरु श्रीकृष्ण होता। मग प्रश्न असा पडतो की पांडवांनी ही जर लेणी कोरली असेल तर पांडवांनी खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाच्या मूर्त्या सगळीकडे कोरल्या पाहिजेत, त्यांनी बुद्धांच्या लेणी का कोरल्या? ह्याच्यामध्ये म्हटलं दोनच पर्याय आपल्या समोर येतात। एक, पांडव हे बौद्ध होते हे मान्य करायला पाहिजे आणि ते जर मान्य नसेल तर या लेणी पांडव लेणी नसून त्रिरश्मी बुद्ध लेणी आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे। अजूनही या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेलं नाहीये। त्याचं मुळात कारण म्हणजे या प्रत्येक लेणीमध्ये बौद्ध भिक्खूंचं बुद्ध विचारांचं आपल्याला ठाई ठाई त्याचं दर्शन होत आहे। या लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व 150 ते इसवी सन नंतर 450, म्हणजे एकूण ह्या लेण्या 600 वर्षांमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत। या लेण्यांचा इतिहास आणि सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्रामधल्या सगळ्यात प्राचीन लेण्यांपैकी नाशिकची ही त्रिरश्मी बुद्ध लेणी एक होय। ह्या लेण्यांमध्ये प्रत्येक लेणीचं आपलं स्वतःचं वेगळं वैभव आहे। ह्याच्यामध्ये त्याचे शिलालेख, त्यातील शिल्पकला यावरून आपल्याला त्यावेळेसच्या लोकांचा खूप वेगळ्यावेगळ्या तऱ्हेने अंदाज बांधता येऊ शकतो। आता ह्या लेण्या ज्या दिलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत, हे कोरणारे जरी दुसरे वेगळे असले तरी ह्या लेण्या अनेक लोकांनी दान दिलेल्या आहेत। सर्वात महत्वाचं दान किंवा मोठं दान आपण म्हणू शकतो ते 57 राजांनी दिलेलं आहे, त्यानंतर क्षत्रप राजांनी इथं दान दिलेले। याचबरोबर या लेण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या लेणी, यातल्या काही लेणी इथल्या नागरिकांनी देखील दान दिलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला व्यापारी, शेतकरी, एक कोळी बांधव अशाही लोकांनी ह्या लेणी दान दिलेल्या आहेत आणि त्याचा शिलालेखांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे। एक महत्वाचा उल्लेख मला इथं करावासा वाटतो की त्यामध्ये नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये एक लेणी तापसी नावाच्या भिक्खुनीनं दान दिलेली आहे आणि हे दान तिनं आपल्या गुरुला समर्पित केलेलं आहे। म्हणजे त्या काळी भिक्खुनींना ज्या इथले लोक दान द्यायचे तर ते दान देखील ते स्वतःकडे तो पैसा न ठेवता त्या पैशाचं देखील ते दान देत होते, यावरनं आपल्याला हा निष्कर्ष काढता येतो। सर्वात आणखीन एक महत्वाचं म्हणजे इथली जी शिल्पकला पाहिल्यानंतर लक्षात येतं की इथं काही ग्रीक नागरिकांनी देखील इथं येऊन ह्या शिल्पकलेला योगदान दिलेलं आहे। यातील अनेक शिल्पकृती या ग्रीक लोकांच्या शिल्पकृतीशी साम्य दाखवतात।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये घुबड हे अपवित्र मानले गेलेले आहे. त्याचं कारण काही नाहीये, पण मात्र अपवित्र मानले गेलेले. मात्र ग्रीक संस्कृतीमध्ये घुबड हे अतिशय पवित्र पक्षी मानलेलं गेलेलं आहे. आपल्याला या लेणीमध्ये नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या एका लेणीमध्ये घुबड कोरल्याचं दिसतं. याचाच अर्थ इथं त्यावेळेस काही ग्रीक शिल्पकार देखील आले होते आणि त्यांनी आपली संस्कृती इथं दाखवण्यासाठी घुबड कोरलेलं होतं. आता एक प्रश्न आणखीन एक होतो की 4 नंबरच्या लेणीमध्ये इथं मारुती कोरल्याची गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातनं, त्यातल्या त्यात सोशल माध्यमातनं एक वेगवेगळी न्यूज फिरतीये की इथं मारुती कोरण्यात येतोय आणि सर्वांनी त्याच्याबद्दल दक्ष राहावं की त्याच्याबद्दल इमिजिएटली ऍक्शन घ्यावी. मला इथं नम्रपणे सांगावं असं वाटतं की हे काम जवळपास 18 वर्ष जुनं आहे आणि 18 वर्षापूर्वीच आम्ही या कामावर आक्षेप घेतला होता, आक्षेप नोंदवला होता भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाकडं, त्याचबरोबर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दिली होती आणि कलेक्टरांना देखील तक्रार दिली होती आणि त्यानुसार भारतीय पुरातत्व संरक्षणने याच्यावर इमिजिएटली ॲक्शन घेतली आणि ते काम त्यावेळेसच थांबवण्यात आलं होतं. म्हणजे हे प्रकरण 18 वर्ष जुनं आहे, 18 वर्षापूर्वीच त्याच्यावर ॲक्शन घेण्यात आली होती आणि त्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचं कुठलंही कोरीव काम करण्यात आलेलं नाही. गेली 18 वर्ष बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाच्या माध्यमातनं आमची लेणीवर दर दिवसाआड भेट असते. प्रत्येक लेणीमध्ये काही विचित्र काम करण्यात येते की नाही, किंबहुना तिथं व्यवस्थित देखभाल होती की नाही हे आमचे विद्यार्थी हे कसोशीने पाहतात आणि मला इथं सांगायला आनंद वाटतो की या लेणीवरचे कर्मचारी देखील आम्हाला संपूर्णपणे सहकार करतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेणीची देखभाल देखील ते करतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना आम्ही लेणीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. ही लेणी किती प्राचीन आहे, नाशिकचं वैभव कसं या लेणीमध्ये पाहायला मिळतं हे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना पटवून दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांना कुठले शिलालेख कुठे आहेत आणि त्याचं वाचन कसं करावं याचं देखील प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे इथले कर्मचारी देखील प्रशिक्षित झाले आणि प्रशिक्षित झाल्यामुळे त्यांना न कळतपणे या लेणींबद्दल एक प्रचंड आत्मीयता वाटते. त्यांना वाटतं की आपण ह्या लेणीवर काम करतोय, हे खूप चांगलं काम करतोय आणि ते हे लेणी स्वच्छ ठेवण्याचं कसोशीने प्रयत्न करतात. आणखीन एक महत्त्वाचं काम आम्ही केलेलं आहे की लेणीवर चढताना अनेकांना अनेक ठिकाणी चढताना थोडासा त्रास होतो आणि ते तिथं थोडीफार विश्रांती घेतात. हे विश्रांती घेत असताना त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून बौद्ध साहित्य प्रसाराच्या माध्यमातनं डोंगराच्या पायथ्यापासून तर लेणीपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या लेणीच्या माहितीचे फलक लावलेले आहेत आणि ते इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला खालून वरपर्यंत जाईस्तोपर्यंत या लेणीची संपूर्ण माहिती मिळते. या लेणीला त्रिरश्मी बुद्ध लेणी का म्हटलं गेलेलं आहे, मुळातच या डोंगराला त्रिरश्मी का म्हटलं गेलेलं आहे याची देखील व्याख्या आम्ही तिथं उद्धृत केलेली आहे. आणि त्यामुळंच या लेणीला जेव्हा आपण त्रिरश्मी बुद्ध लेणी म्हणतो ह्याच्या मागे कारण म्हणजे महत्वाचं की या लेणीच्या शिलालेखामध्येच कोरलेलं आहे की इयम लेनं तिरनु पब्बते दानं ददाती, म्हणजे ही लेणी या त्रिरश्मी पर्वतावर आम्ही दान देत आहोत. याचाच अर्थ आहे की ही लेणी प्राचीन काळापासून त्रिरश्मी बुद्ध लेणी म्हणूनच झाली गणना होत होती आणि त्याला तशीच लोकांसमोर ती गेली होती.